प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यासह शहरात वाढता कोरोना रुग्णसंख्येमुळे जळगाव जिल्ह्यात आता कोरोना लसीकरणाला खासगी रुग्णालयातही सुरुवात होणार असून 1 मार्च रोजी केवळ नोंदणी केली जाणार आहे. कोरोना संदर्भात 1 मार्च पासून 60 वर्ष वयावरील नागरिकांच्या लसीकरण प्रक्रियेला खासगी रुग्णालयात सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणासाठी नियमावलीची प्रतीक्षा असून अजून 3-4 दिवस लागू शकतात. जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 5 महिन्यांनंतर 400 कोरोना रुग्ण एकाच दिवसात आढळून आले. रविवारी एकाच दिवसात कोरोनाचे 408 नवीन बाधित आढळून आले. नागरिकांमध्ये भीती पसरली असून याआधी ऑक्टोबर महिन्यात एकाच दिवसात 443 नवे रुग्ण आढळून आले होते. जळगाव शहर, चोपळा तालुका आणि जामनेरमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे व आता खासगी रुग्णालयांना देखील परवानगी मिळाली आहे. खासगी रुग्णालयातील प्रत्यक्ष लसीकरण व ज्येष्ठांच्या लसीकरण याविषयी सोमवारी नियमावली मिळण्याची शक्यता आहे. जळगावहून गौरीसोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी.